औरंगाबाद खुलताबादमधून संशयित डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले. दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयातून एटीएसने ही कारवाई केली आहे. एकूण 4 जणांवर एटीएसने ही कारवाई केल्याचं कळतंय. यावेळी सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयातून एटीएसने कारवाई करत औरंगाबाद खुलताबादमधून एका डॉक्टरला ताब्यात घेतलेलं आहे. एकूण 4 जणांवर एटीएसने ही कारवाई केली आहे. डॉक्टरांवर ही कारवाई करण्यात आलेली आहे. एटीएसनं आता कारवाईला सुरुवात सुद्धा केलेली आहे. औरंगाबाद खुलताबादमधून संशयित डॉक्टरांना ताब्यात घेण्यात आलं. याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून. सिद्धार्थ, का अधिक माहिती या संदर्भात? याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून. अजित, का अधिक माहिती या संदर्भात? एटीएसने जी माहिती दिली आहे त्या माहितीनुसार खुलताबाद येथील एक डॉक्टर आहे. त्याची एटीएस जवळपास 3 दिवस झालं चौकशी सुरू होती. आयएसआयएस या जी दहशतवादी संघटना आहे ज्याच्यावरती जागतिक बंदी आहे, त्या दहशतवादी संघटनेच्या संबंधित काही तरुणांना उकसवणं आणि या संघटनेसाठी काम करायला लावणं हा आरोप या डॉक्टरवरती ठेवण्यात आलेला आहे. जी माहिती मिळते त्यानुसार नुकतंच एटीएसने संपूर्ण महाराष्ट्रभर एक ऑपरेशन केलं होतं. त्या ऑपरेशनमध्ये मुंब्रा, त्याच पद्धतीनं पुणे आणि औरंगाबाद हे काही कनेक्शन समोर आले होते. या कनेक्शन्स नंतर हा जो डॉक्टर आहे हा ब्रेन वॉशिंग करायचा आणि आयएसआयएस साठी मुलांना बाहेर जाण्याकरता प्रवृत्त करायचा, ही हा आरोप ठेवण्यात आलेला आहे. याच्या चौकशीमध्ये काही वस्तू ज्या आहेत त्या एटीएसने हस्तगत केलेल्या आहेत आणि त्याच्यावरती जवळपास 1.5 महिना झालं एटीएसचा वॉच होता आणि गेल्या 3 दिवसाच्या चौकशीनंतर हाती ठोस पुरावे लागल्यानंतर एटीएसनं या डॉक्टरला ताब्यात घेतलेला आहे. मात्र अद्याप अटक कोणत्याही प्रकारची या डॉक्टरची दाखवली गेलेली नाहीये. कारण का अशा प्रकरणामध्ये एटीएस पूर्ण चौकशी करून कोर्टाची परवानगी घेऊन पुढे जो अटकेचा प्रकार आहे तो दाखवला जातो. निश्चित अजित, धन्यवाद तुम्ही दिलेला ऐकून असा विस्तार माहिती करता.